म्हणजे एक दोन तीन गोष्टी जर करायच्या झाल्या तर सरकारनं 24 तारखेच्या आधी काय केलं तर तुम्ही आंदोलन करणार नाही, एक दोन तीन तीन गोष्टी सांगा अशा की सरकारनं करायला पाहिजे 24 तारखेच्या आधी. सरकारनं अहवाल तर स्वीकारलाय, त्यामुळं चर्चा अशी होती की ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदीचा अहवाल तयार करून कायदा जर पारित करायचा असला तर आधार लागतो, त्याशिवाय कायदा पारित नाही होत. मग तुम्हाला आता आधार तर मिळालाय, अहवाल पण तुम्ही स्वीकारलाय, दोन्ही गोष्टी आता तुमच्या समोर झाल्या. विधानसभा सध्या सुरू आहे, म्हणजे तिन्ही विधिमंडळ सध्या ऍक्टिव्ह येतात. मग तुम्हाला प्रॉब्लेम काय कायदा पारित करायला, हा विषय त्यांनी आता ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्याच्यासाठी त्यांचे जे रक्ताचे नातेवाईक तुम्ही घेणार आहेत त्यांच्यात सुलभता असली पाहिजे, म्हणजे अटी शर्ती नसाव्यात अशी आमची प्रमुख भूमिका आहे. कारण तुम्ही जर किचकटपणा त्याच्यात करून ठेवला तर दिलंय परंतु खाता सुद्धा येणार अशी आमच्यावर पुन्हा वेळ होऊ नये. म्हणून स्पष्ट जर तेवढं एकदा केलं तर पुढची दिशा समाजाला ठरवता येईल किंवा समाजाचा मार्ग मोकळा होईल आणि सरकारचा पण मार्ग मोकळा होईल, परंतु स्पष्ट मात्र करावं लागणार. पण आता पाटील, त्याने असं सांगितलंय की हा अहवाल जो आहे संदीप शिंदे समितीचा, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अहवाल जो आहे तो त्यांनी विधी आणि न्याय विभागाकडे पाठवलाय, ते त्या अहवालाची स्क्रुटिनी करतील आणि त्यानंतर राज्य मागासवर्गीय आयोगाचं त्याला अप्रुव्हल घेतील आणि ते झाल्यानंतर मग तुम्ही जो म्हणताय तो मुद्दा येईल की मग विशेष अधिवेशन बोलवण्यात येईल 2 दिवसाचं आणि मग ठराव होईल. कारण ही प्रोसेस आहे अशी अख्खी. तर मग आता त्याला तुमची मान्यता आहे या अख्ख्या प्रोसेसला, कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला अशाच पद्धतीनं जावं लागणार आहे. नाही, अप्रुव्हल कशासाठी पाहिजे त्यांना? राज्य मागासवर्ग आयोगाचं, कारण तुम्हाला मागास सिद्ध तर करायची आवश्यकताच नाहीये, कारण त्या शासकीय नोंदी आहेत आणि कुणबीपूर्वीचाच आरक्षण आहे. तुम्हाला फक्त आदेश द्यावा लागणार आहे की जात पडताळणीसाठी त्याला काही बाधा असू नये म्हणून, आणि आदेश देण्यासाठी तुम्हाला काय असं 5-6 महिने किंवा वर्ष लागण्याची आवश्यकता नाही. राज्य मागासवर्ग आयोग आदेश ताबडतोब देऊ शकतं आणि हे काय चॅलेंज होणार नाहीये ना, त्यामुळे इथं काही दडपण असण्याचं काही कारण पण नाही. ठीक आहे, अभ्यासांती पाठवणं 1-2 दिवसासाठी ठीक आहे, ते समजून घेऊ शकतो मराठा समाज म्हणून, काही एवढं म्हणजे इतकं उतळ होण्याची आम्हाला सुद्धा गरज नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की 24 तारीख सुद्धा ओलांडावी लागणार आहे, याचा अर्थ असा नको की पुन्हा पुन्हा आमच्यावरती दगा फटक्याची वेळ नको. पण त्यांना जो वेळ लागणार आहे ते जे म्हणतायत की आम्हाला ठराव करण्यासाठी विशेष अधिवेशन आम्ही मराठा आरक्षणासाठी बोलवणार आहोत 2 फेब्रुवारी महिन्यामध्ये, तोपर्यंतचा वेळ तरी तुम्ही त्यांना देणार आहात की नाहीत? का तुम्ही 24 डिसेंबरच्या आतच हे सगळं तुम्ही म्हणताय ते झालं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? नाही मग हीच खोटी आहे खरी. तुम्ही आम्हाला फेब्रुवारी कशाच्या आधारावर सांगताय? आम्ही आरक्षण 50% वरच नाही मागितलं. इंद्रसाहनी जजमेंट सांगतं की 50% वर तुम्हाला नाही जाता येत आता. बरं, मग ते 50% वर आता तुम्हाला जर क्युरिटी टिकवायची असेल, क्युरिटी पिटिशन ते ओपन कोर्टात येणार आहे का? कारण ते ओपन कोर्टात येणारच नाही, ते चेंबर मध्ये जाणार आहे. मग मराठ्यांना न्याय नेमका कसा मिळणार आहे? आणि विषय सांगायचं जर ठरलं तर फेब्रुवारीचा हा विषय क्युरिटी पिटिशन साठीच आहे आणि समाज मागास सिद्ध करण्यासाठीच आहे. आम्ही ते आरक्षण मागतच नाही सध्या. हा, हे खरंय की याच आंदोलनामुळं सरकारनं या क्युरिटी पिटिशन दाखल केली आणि टास्क फोर्स सुद्धा निर्माण केलेला आहे. हरीश साळवे साहेबांसारखे ज्येष्ठ वकील सुद्धा त्यांनी दिले, हे मात्र आम्हाला अगदी मान्य आणि आम्ही दादा कधी ते आरक्षण नाकारलेलं नाही आणि आता हे नाकारण्याचं काय कारण नाही. परंतु ते टिकणार एक एंटी विजेंटी सारखं तर त्याचं उत्तर नाही, कारण ते 50% वर आहे, ते आत येत नाही. तर पुन्हा आम्हाला तेच पाडे वाचायला लावणार आहे तुम्ही? मग त्यापेक्षा ते तर आम्ही स्वीकारूच. जर क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात घेतली तर ते तर मराठा समाज स्वीकारणार, त्याबद्दल तर काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु आमच्या आता नोंदी सापडल्यात ना, आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत ना, मग हे असताना तिकडं का आमचा, म्हणजे तुम्ही आमचं ध्येय का भटकवताय ते सांगण्याची काही आवश्यकताच नाही. सध्या किमान हे तरी करावं, किमान हे जे आता आज तुम्ही पटलावर मांडलं विधिमंडळाच्या, हे तरी याच्या स्पष्टता आणि स्पष्टीकरण देऊन जर तुम्ही दोघांचे मार्ग सुकर केले तर चांगलं होईल, म्हणजे समाजाचंही आणि सरकारचंही. आता तुम्ही दिलंयच, आता काही राहिलंच नाही, तर मग कशाला कुठे ठेवायचे? सगळं स्पष्टच करून टाकलं तर तुमच्याबद्दल सरकारबद्दलचा चांगल्या स्वरूपाचा मेसेज येईल आणि समाधान व्यक्त करायचंय की नाही समाजाला तरी कळून येईल. नसतं असंच वाटेल की आपल्याला पुन्हा एकदा त्याच वाटेवर यायला लागतंय की काय. पण पाटील, आता बघा, सरकारनं म्हणजे शिंदे काय म्हणाले तुम्ही पण ऐकलंय, मी पण ऐकलंय, ठीक आहे, महाराष्ट्राने पण ऐकलंय. शिंदे काय म्हणाले? शिंदे समितीचा, म्हणजे मुख्यमंत्री शिंदे असं म्हणाले की शिंदे समितीचा दुसरा अहवाल काल समितीसमोर ठेवण्यात आला. हा अहवाल 460 पानाचा आहे. हा अहवाल विधी आणि न्याय विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आलाय.
म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की ज्या नोंदी सापडल्या त्याची छाननी करतायत, त्या योग्य आहेत अयोग्य आहेत हे तपासायचं आहे त्यांना, म्हणून हा छाननीसाठी पाठवला आहे. आणि ती छाननी झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात की ती छाननी झाल्यानंतर मग आम्ही राज्य मागासवर्गीय आयोग जो आहे तो महिन्याभरामध्ये अहवाल सादर करेल याबद्दलचा, त्यानंतर या अहवालाचं अवलोकन केलं जाईल. हा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नाही नाही दादा, याची छाननी नाही, छाननी होणार होईल हे मान्य, परंतु याच्यासाठी मागासवर्ग आयोगाचा काही विषय याच्यामध्ये येत नाहीये. छाननी होऊ शकते, छाननीला कुठं असं एक एक महिना लागत नसतो, 600-700 पानासाठी एका दोन दिवसामध्ये सुद्धा ते करू शकतात, कारण तेवढी यंत्रणा त्यांच्याकडे आहे. याला मागासवर्ग आयोगाचा अहवाल याला पुन्हा तयार करायचा, मागास सिद्ध करायचंय, या अहवालासाठीचा तो विषय नाहीये. तो विषय सुप्रीम कोर्टातल्या आरक्षणाचा जे गायकवाड कमिशननं अहवाल सादर केला होता त्याच्यात जस्टिस भोसले साहेबांच्या समितीला काही त्रुटी भरून काढायच्या सांगितल्या होत्या. आता त्यांचा अहवाल गेलेला आहे, तो अहवाल आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल त्या संदर्भातला फेब्रुवारीचा विषय हा नाहीये. हा या छाननीसाठी गेला असेल, दस्तावेज बरोबर आहेत किंवा नोंदी बरोबर याच्यासाठी ठीक आहे, परंतु त्याला इतके दिवस लागण्याचं काही कारण नाही. सरकारनं जरी युद्धपातळीवर काम केलं ते एका दिवसात होऊ शकतं, तेवढी यंत्रणा नाही त्यांच्याकडे, कारण डाटा अहवालाचा डाटा खूप मोठा नाहीये. त्यामुळे सहज शक्य आहे की 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण देता येते, हे सहज शक्य आहे.